अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पापच्या काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नेहरीदिगर येथील कांतीलाल रिकपचंद जैन याच्या पत्र्याच्या शेडमध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला रेशनिंगचा सुमारे 1,60,000 रुपये किमतीचा तांदूळ महसूल विभाग पथकाने छापा टाकत वाहनासह जप्त केला आहे। जामनेर तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार नानासाहेब आगळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नेहरीदिगर येथील कांतीलाल जैन याच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये रेशनिंगच्या तांदुळाचा साठा पिकअप गाडीत भरण्यात येत असल्याचे कळले। त्यानुसार त्यांनी पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर यांच्यासह महसूल विभागाच्या पथकाला कारवाईचे निर्देश देत सदर ठिकाणी छापा टाकला। या ठिकाणी आरोपी कांतीलाल जैन व वाहन मालक सुखलाल नेमाडे यांच्यासह इतर 3 मजुरांना रेशनिंगचा तांदूळ पिकअप गाडी क्रमांक MH 43AD 7201 भरताना रंगेहात पकडण्यात आले। सदर गोडाऊनमध्ये एकूण 118 रेशनिंग तांदुळाचे पोते आढळून आले, तर त्यापैकी 23 पोते पिकअप गाडीत भरण्यात आले होते, तर 176 पोते रिकामे होते। सदर आरोपीकडे कोणताही धान्य विक्री परवाना आढळून आला नसून आसपासच्या गावातील रेशनिंग कार्ड धारकांकडून हा तांदूळ विकत घेऊन मी काळ्या बाजारात विक्री करत असल्याची कबुली आरोपी कांतीलाल रिकपचंद जैन याने दिली आहे। त्यानुसार महसूल विभाग पथकाने पंचांसमक्ष कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे। पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर यांच्या फिर्यादीनुसार अत्यावश्यक वस्तूंची काळ्या बाजारात विक्री अधिनियम 1955 कलम 3 व 7 नुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिकारी सागर काळे हे करत आहेत। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।